आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा मुलुख महाराष्ट्र सुपर फास्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांच्याकडून मागितला जातो, पण मी शरद पवार यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार सहन करते। तुम्ही या 50 वर्षांचा सोडा, सध्या फक्त 5 वर्षांचा तरी हिशोब जनतेला द्या आणि मग मोदींच्या 10 वर्षाचा हिशोब मागा, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं। सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचंय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवार यांना मुलीला मुख्यमंत्री करायचंय, स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय, यांच्यात तुमच्यासाठी कोणीही नाही, केवळ पंतप्रधान मोदी आहेत, असं म्हणत अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला। देशात गरिबी हटावचे नारे दिले जात असत, पण गरिबी हटली नाही, पण मोदींनी करून दाखवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं। जगातील 5वी अर्थव्यवस्था मोदींनी भारताला केलंय, गरिबांच्या कल्याणातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते हे मोदींनी सिद्ध करून दाखवलंय, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। अकोल्यात अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक पार पडली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानामंत्र दिला, प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या, महायुतीच्या उमेदवारांसाठी काम करा, असे आदेश शाह यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सिल्वर ओक या पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। बुधवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे पवार यांच्यातल्या बैठकीला महत्त्व आहे। राज्यातील काही महत्त्वाच्या जागांवर दोघांमध्ये खलबतं सुरू आहेत। रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, सांगली आणि कोल्हापूरच्या जागांवर या दोघांमध्ये मंथन सुरू असल्याची माहिती मिळते आहे। महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या जागेवर रस्सीखेच सुरूच आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याबद्दल आघाडीमध्ये अद्यापही एकमत होत नाही आहे। शाहू महाराज यांनी महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यावर आपलं एकमत झाल्याचं पटोले म्हणाले, तर ही जागा आमची असून ती अद्याप आम्ही कोणालाही दिलेली नाही, असं राऊत यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी काँग्रेस पक्षानं राज्यातील 22 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीत अकोल्याच्या जागेवर चर्चा झाली नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय। वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा त्यांच्यासाठी सोडली जाणार आहे, तसंच अमरावतीची जागा आनंदराज आंबेडकर यांनी मागितली असल्यानं त्यावर सुद्धा चर्चा झालेली नाही असं सांगण्यात येतं। काँग्रेसच्या या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात आला। मुंबईत राष्ट्रवादीची लोकसभा निहाय जागांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसलं तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा राज्यातील 10 जागांवर डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकांच्यासाठी मैदानात उतरणार आहेत। नाशिकमध्ये येत्या 13 मार्चला निवडणुकांचं रणशिंग ते फुंकतील। तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर निफाडमध्ये शरद पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत असं कळतं। उमेदवार निश्चित झाले नसले तरी शरद पवार दिंडोरी मतदारसंघात पहिली जाहीर सभा घेणार आहेत। मी लोकसभा निवडणूक लढवावी ही देशातल्या नागरिकांची इच्छा असल्याचं आठवले यांनी म्हटलंय। शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना माजी राज्यसभेची 2 वर्ष उरली आहेत की त्यांना द्यावीत आणि मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी असा फॉर्म्युला RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीसमोर ठेवला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रचार प्रमुख केलं जातं, यातून तुमची कुवत नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी ओळखल्याचं दिसून येतं असा टोला वैभव नाईक यांनी लगावला। राऊत यांना खोटा आरोप लावून अटक केली, तुमची अनधिकृत कामं कशी वाचवायची असतात ते जनतेला माहीत आहे असंही ते म्हणाले। शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासू मानले जाणारे शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे। मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। दरम्यान शिक्षक मतदारसंघाकडे आमचं दुर्लक्ष झाल्याची कबुली यावेळेला उद्धव ठाकरे यांनी दिली, तसंच शिक्षकांना इतर कामं लावली जाऊ नयेत याकरता लढा देऊ असं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केलं।
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या गेल्या 10 वर्षातील लेखाजोखा मांडलाय. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर त्यांनी टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांना 8,000 कोटी निधी थांबवून स्वतःची 7,500 कोटींचं आलिशान विमान घेतलं असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. नितेश राणे आणि नारायण राणे यांना संसद म्हणजे काय आणि जनतेचा विकास म्हणजे काय हे समजलं नाही. त्यांनी डबल काचेचा चष्मा लावून माझा लेखाजोखा वाचावा असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलंय. नारायण राणे यांनी संसदेत किती वेळेला तोंड उघडलं तेव्हा ते कसे तोंडघशी पडले हे देखील पाहावं असा टोला त्यांनी लगावला. राजन साळवी आणि कुटुंबातील सदस्यांची सलग दुसऱ्या दिवशी 4 तास चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांचा व्यवसाय आणि मालमत्तेच्या संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. राज्यघटनेचं तत्वज्ञान हेच आमचं तत्वज्ञान असून तोच आमचा अजेंडा आहे. आमचा अजेंडा शाश्वत असून आम्हाला कोणाचा अजेंडा पळवण्याची गरज नाही असं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आशिष शेलार यांना उत्तर दिलं. भाजपचा 400 पारचा नारा ही फक्त घोषणा असून प्रत्यक्षात महाविकास आघाडीचाच विजय होईल असा दावा त्यांनी केलाय. केंद्रीय मंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव भाजप जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची सून मीनल खतगावकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. विशेष म्हणजे नांदेड लोकसभेसाठी मीनल खतगावकर या इच्छुक आहेत त्यामुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.